मंडळी स्टार प्रवाहवरील प्रसिद्ध मालिका मुलगी झाली हो ही सध्या प्रचंड वादात सापडली. याचं कारण म्हणजे नुकतंच या मालिकेत विलास पाटील ही भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने यांना या मालिकेतून काढण्यात आलंय. त्यांच्या जागेवर आता दुसरा अभिनेता विलास पाटील हे पात्र साकारणार आहेत. नुकतंच स्टार प्रवाहने मुलगी झाली हो या मालिकेच्या पोस्टरवरून अभिनेते किरण माने यांचा फोटो सुद्धा हटवलाय. या पोस्टरवर आता फक्त माऊ आणि शौनकचा फोटो दिसतोय. मंडळी अभिनेते किरण माने यांनी अनेक मीडिया चॅनलसोबत बोलताना असं सांगितलंय की ते फेसबुकवरून राजकीय भूमिका घेतात, राजकीय मत व्यक्त करतात, या कारणामुळे त्यांना या मालिकेतून हटवण्यात आलंय असं किरण माने म्हणाले. म्हणजेच ते फेसबुकद्वारे अनेक वेळा भाजप विरोधी किंवा केंद्र सरकारच्या काही धोरणांविरोधी पोस्ट करत असतात. हे चॅनलमधील काही लोकांना न आवडल्याने त्यांना या मालिकेतून काढण्यात आलंय असा आरोप अभिनेते किरण माने यांनी केला आहे. यावर अनेक प्रेक्षकांनी अभिनेते किरण माने यांचं समर्थन करत स्टार प्रवाह चॅनल विरोधात नाराजी व्यक्त केली. अनेकांनी चॅनल आणि या मालिकेच्या निर्मात्यांचा निषेध केलाय. तसंच आता तर महाराष्ट्र सरकारमधील मंत्री बाळासाहेब थोरात आणि जितेंद्र आव्हाड यांनी अभिनेते किरण माने यांचं समर्थन करत स्टार प्रवाहच्या या निर्णयावर टीका केली. मंडळी अभिनेते किरण माने यांनी केलेल्या आरोपावर अजून स्टार प्रवाह या चॅनलची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नव्हती. पण मंडळी आता अखेरकार काही तास उलटल्यानंतर मुलगी झाली हो या मालिकेच्या निर्मात्या सुजाना घई यांनी बीबीसी मराठीला याबाबत स्पष्टीकरण दिलंय. यात त्यांनी अभिनेते किरण माने यांच्या राजकीय भूमिकेचा त्यांना रिप्लेस करण्याशी काही संबंध नसल्याचं म्हटलंय. तसंच त्यांनी असंही म्हटलंय की अभिनेते किरण माने यांना मालिकेतून काढण्याचा निर्णय पूर्णपणे व्यावसायिक आणि प्रोफेशनल आहेत. या कारणांबाबत मानेंना अनेकदा कल्पना दिली होती, त्यांना अनेकदा सूचना देऊनही त्या कारणांचे समाधान न झाल्याने त्यांना मालिकेतून काढण्याचा निर्णय घ्यावा लागला. अशा प्रकारची प्रतिक्रिया मुलगी झाली हो या मालिकेच्या निर्मात्या सुजाना घई यांनी दिली आहेत. त्यामुळे आता अभिनेते किरण माने आणि मालिकेचे निर्माते यांनी वेगवेगळे कारण सांगितले. यापैकी कोणते कारण खरे आणि कोणते खोटे हे सांगणं मात्र मुश्किल आहे. पण अभिनेते किरण माने हे मात्र राजकीय भूमिका घेतल्यानेच मला काढलंय असं ठामपणे म्हणत आहेत. त्यांनी असंही म्हटलंय की चॅनेलमध्ये काम करणाऱ्या माझ्या मित्राने ही माहिती मला दिली की एका महिलेने मी राजकीय पोस्ट करतो अशी तक्रार चॅनेलकडे केली होती आणि त्यावरूनच मला काढण्यात आल्याचं अभिनेते किरण माने यांनी म्हटलंय. यावर आता प्रेक्षकांच्याही वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. तर मंडळी मुलगी झाली हो या मालिकेच्या निर्मात्या आणि अभिनेते किरण माने हे दोघंही किरण मानेंना मालिकेतून काढण्याची वेगवेगळे कारणं देत आहेत. तर यावर तुमची प्रतिक्रिया काय ते या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की सांगा.